थैंक यू सो मच ओमकार. महत्व मैच नक्की दरमियान पहाय मिलना है. जिंकणारा संघ नक्की सुपर थ्री मध्ये येईल त्यासाठी मात्र ही लढत खूप महत्त्वाची आहे. दोन्ही टीमना नक्कीच भरपूर चांगला आणि अप्रतिम की अच्छा दिवसामध्ये गेला तर बघूया आज कुठला संघ नक्की सुपर थ्री मध्ये येतोय. चिखली पाडा टीमने देखील खूप चांगला खेळ केला आणि कुळगाव संघाने देखील भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नक्कीच त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. स्कोरबोर्ड दोन षटकातील पुढील चेंडू बाकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद नक्कीच एक ऑलराउंडर आहे. खूप चांगली नक्कीच त्याची बॅटिंग आणि खूप चांगली त्याची आपल्याला बॉलिंग सातत्यानं चिखलेली पाडा टीमसाठी आपल्याला त्याची नक्कीच कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू गती कमी केली आहे ऑन साईडला खेळासोबत. मात्र चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने भरपूर वेगानं आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. अजून काही धावा मिळतील की काय? मात्र बॅकअपसाठी कव्हरसाठी तिथे खेळाडू उपस्थित आहेत. धावा मिळतील ना दोन दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन जाते. पण स्कोरबोर्ड एकूण चार या आकड्यावरती आहे. तेजेश आणि मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. कोलगाव टीम कडनं हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा हा देखील सुंदर चेंडू आहे. फटका देखील तेवढाच चांगला. ऑन साइडला ऑनरचा हा फटका. इथे थोडीशी पुन्हा एकदा दरम्यान खराब फिल्डिंग तर आपण म्हणू शकत नाही. बॅकअप जो होता तो नक्की चुकीचा आपल्याला पाहायला मिळतो. लगेच त्याचा मात्र फायदा होत असताना दोन्ही फलंदाजांना अजिबात वेळ न घेता नक्कीच या दोन धावा कंप्लीट केल्यात. या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या सहा या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ मयूर ग्रुप आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतो. बाकफुटला जाऊन कट करत असताना वीरेंद्र सेहवाग स्टाईल स्लाइस केलाय. पाठवला चेंडू पॉइंट मांडल यांच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार. गुड शॉट. यावेळेचा हा चेंडू चांगला होता. मात्र कीपर बीट झाले. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. दावीत एक सिंगल मेल आणि पहिल्या या दरम्यान षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस कुलगाव टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात अकरा. अकरा धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक या दरम्यानच कंप्लीट झालं पहिलं. यावेळेचा हा फुल टॉस आहे. फटका देखील सुंदर आहे. टायमिंग बेमिसाल आहे. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग इट सिक्सर. ग्रेट शॉट. खराब चेंडू आणि त्याच्यावरती हा प्रतिहल्ला प्रति आक्रमण. सेव्हन्टीन रन इन बोट. सतरा धावा धावा पलकावरती खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत बॉलिंग मार्क वरती पुन्हा स्टेप आउट झाले. ऑन साइडला हा फटका. तिथे डीप मध्ये फिल्डर आहेत भरपूर वेगाने. मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये त्यांनी यायचं होतं. चेंडू शूटून फेक करणार तोपर्यंत भरपूर वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या दोन जाते. पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. नाईन्टीन इन बोट. एकोणावीस धावा धावपुस्तकावरती.
अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. उद्या देखील आपल्याला ग्रामीणचे 8 संघ सुपर संडे मध्ये पाहायला मिळतील. बाकूला जाऊन कट करत असताना स्लाइस केला, अजून एक सुंदर शॉट आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चेसून फेक होईल, तोपर्यंत मिळतील धावा इतना दोन. दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 21 इन अबाउट 21 धावा धावपुस्तकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. षटक दुसरा अनिकेतच, चुकलेली पाडा आणि कोळगाव अशी लढत. फुलर लेंचा सुंदर होता चेंडू. चेंडू मात्र भरपूर वेगानं फाईन लेग रिजन मध्ये चालला. फिल्डर खूप वेगानं आलेत लॉंग लेग मधून चेंडू उचलण्यासाठी. शॉट फाईन लेगला, तोपर्यंत धावा येत नाही तिला. अजून दोन दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून 2 ने जाते पुढे. स्कोरबोर्ड 23 23 धावा स्कोरबोर्ड वरती. नेक्स्ट बॉल सुंदर शॉट बॅक टू द बॉलर. वी शेप मध्ये फटका भरपूर चांगला आहे. तिथे फिल्डिंग एवढी चांगली झाली नाहीये. चेंडू गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा 4. सत्तावीस धावा धावपलकावरती जबरदस्त बॅटिंग. 27 धावांची भागीदारी देखील पहिल्या विकेटसाठी. आता त्या चेंडू चांगला आहे. कमबॅक लगेचच करत असताना अनिकेत धावीत नमेल सिंगल. एकूण षटक संपले 2-2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरची अखेरीस 14 सरासरीनं कुळगाव टीम ची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा नक्कीच 28 आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. एज लागते मथल चेंडू भरपूर वेगानं आहे. कीपर शपाटी तिथे प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. तेजसला मात्र अजूनही स्ट्राईक मिळाल नाहीये. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या दाबल कधी आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा स्कोर बोर्ड वरती. 13 चेंडूंमध्ये एकही चेंडू अजूनही तेजस खेळला नाहीये. सिद्धेशनं सर्वच सर्व चेंडू आतापर्यंत खेळून काढलेत. यावेळेस हा फटका त्या चांगला आहे. इन साइड आउटचा हा एक जबरदस्त देखना शॉट आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. छत्तीस धावा स्कोर बोर्ड वरती. जबरदस्त बॅटिंग प्रतिमाने दर्जेदार असा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कुळगाव बदलापूर संघाच्या माध्यमातून अजून एक दमदार शॉट. ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये.
लॉन्ग 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 बिग वे लांब लचक हा षटकार. बॅकवर्डला जाऊन स्लाइस करत असताना अजून एक चांगला चेंडू आहे, तिथे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली झाली. धावाईत अजून दोन येतील. आतापर्यंत तिसरा षटक आहे आणि चौथ्या चेंडूवरती प्रत्येकी वेळेस दुहेरी धाव आलेली आहे. तेजेशला अजूनही मात्र डाव मिळाला नाहीये. बघूया दरम्यान त्याला संधी मिळते का. नेक्स्ट बॉल बाकपुडला जाऊन कट करत असताना फटका हवेत आहे. तिथे फिल्डर आहेत मात्र चेंडू त्यांना बीट करून बाउंड्रीच्या दिशेने चालला होता. मात्र अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग दर्शेदार अशी आपल्याला नक्कीच फिल्डिंग पाहायला मिळते. आणि वेगानं या चार धावा कंप्लीट. चौका तर अडवला गेला मात्र संघाशी एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 48 आणि इंडिव्हिज्युअल धावा देखील सिद्धेश आतापर्यंत 48. पहिला अर्धशतक काल झालं होतं ना, कदाचित पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट. बाकपुडला जाऊन पुन्हा एकदा कट करत असताना तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग आता मात्र चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत या दोन धावाने जरा जोर आटाया होता. पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धेशनं मात्र हा कारनामा केलाय. कालच्या दिवसामध्ये नक्कीच अर्धशतक झालं नव्हतं, मात्र आजच्या दिवसामध्ये बघतो आपण पहिला या स्पर्धेचा अर्धशतक. पहिला नक्कीच 50 धावा आणि 50 धावा सिद्धेशच्या नावावरती 18 चेंडूंमध्ये त्याने बनवला 50. तेजेशला मात्र स्ट्राईक नाहीये. कदाचित आता मात्र स्ट्राईक येईल की काय. आली 18 चेंडूंच्या नंतर स्ट्राईक आली. मात्र पहिले 18 चेंडू खेळत असताना 50 धावा बनवल्या सिद्धेशनं. जबरदस्त क्रिकेट. प्रताप आलेत अंतिम षटकामध्ये. बॉलर तेजेशला जशी स्ट्राईक आली तसा मात्र आक्रमणाला आता मात्र झाली सुरुवात. तीन षटक स्ट्राईक नव्हती. 19वा चेंडू नक्कीच आता मात्र त्याला मिळाला आणि हा चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. रन 56 धावा स्कोर बोर्ड वरती. बाकपुडला जाऊन कट करत असताना अजून एक सुंदर शॉट आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झालेली आहे. चेंडू शोधून फेक करे पण तिचा धावायचा प्रयत्न वेगानं केलाय आणि या तीन धावा येत ना अजून मिळतील. पहिली या दरम्यान तिहेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. तीन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 59 धावा स्कोर बोर्ड वरती. चार षटकार दोन चौकार 9 दुहेरी धावा आणि 1 तिहेरी धाव. पुन्हा दरम्यान पट्टन ऑन साईडला हा शॉट खेळायचा होता. पुन्हा नक्कीच तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चुसून फेक करेपर्यंत अजून इथं 2 धावा मिळतील. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे 61. 61 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल यावेळेचा शॉट सुंदर आहे. बॅटच्या रडार मध्ये आहे आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक विकेट
षटकार गुड शॉट क्लासिकल इनिंग आपल्याला जबरदस्त क्रिकेट पावसाळी हंगामामध्ये नक्की जाता मात्र आपल्याकडे असलेला क्लास तसेच सन्मान्य निखिलजी जाधव यांचा देखील शुभ आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे मयूर ग्रुप आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार क्लास बॅटिंग हा देखील फुल टॉस आणि हा देखील मैदानाच्या बाहेर जाणार आहे हायलाइट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो षटकार चौकार चौकार षटकार षटकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश चा हा दणका वे धनाधन हा षटकार स्कोरबोर्ड सेवेंटी थ्री आणि यावेळेचा हा फटका वेद खेळले मी सामिंग होतो शॉर्ट मात्र झालेत बॅटर आउट जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली 73 धावा स्कोरबोर्ड होती 74 टार्गेट या मॅच मध्ये चुकवेल बघा टीमला सामना जिंकण्यासाठी जसा नक्की सामन्याला पुन्हा सुरुवात होईल आम्ही नक्कीच थोडासा ब्रेक घेतो पुन्हा एकदा उद्या आपली नक्कीच मॉर्निंगला भेट होईलच मग जसा सामन्याला नक्कीच आपण सुरुवात करू कॉम्बॉक्स मध्ये असलेले आमचे मित्र ओंकारचा आपण नक्कीच आवाज ऐकूया पुढच्या 4 ओव्हर मध्ये थँक्यू सो मच
कमॉन पहिला चेंडू वरती बिग हिट टिट फॉर टॅट उत्तर दिलं जातंय संघ सदा शंखनाद करत असताना आलाय हा पहिल्या चेंडू वरती फलंदाज हर्षदच्या बॅग मधून षटकार सुमित गोलंदाजी मार्क वरते हर्षदच्या बॅट मधून हा षटकार आलाय संघर्षाचा शंखनाद इथे होत असताना टिट फॉर टॅट उत्तर दिलं जाते मैदानामध्ये पुन्हा एकदा दिशा पावी लागेल पंच सांगताय चेंडू स्वैर आहे अवंतर आहे चौऱ्याहत्तर या लक्षाला पाठलाग करत असताना सुरुवात इथे खूप चांगली नक्कीच पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आहे झेलची संधी असेल आणि इथे मात्र नुमन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत दोन डबा कम्प्लीट केल्या जात आहेत दोन धावे मधा फलक पुढे सरकेल नऊ या आकड्यावरती षटक्रमांक पहिला प्रगती पथावर आहे सेंडीज नक्कीच या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं आपण सिद्धेश बॅट मधून काय खेळू पाहायला मिळाले निश्चितच पुन्हा एकदा मोठा फटका वाईड एश लॉंग ऑफ साईड डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार चांगली फलंदाजी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते टिट फॉर टॅट उत्तर देण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते फलंदाज हर्षद फलंदाजी करत असताना दोन षटकार लगावलेत हर्षदने चांगली फलंदाजी नक्कीच आता मात्र पाहायला मिळेल पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जाईल लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट षटकार दिशा पावी लागेल चेंडू स्वैर आहे अवंतर आहे अवंतर सोबत आणखीन एक धाव दाखवेल का वरती पाहायला मिळते चांगली फलंदाजी ते मात्र नक्कीच पाहायला मिळते मैदानामध्ये धावांचा पाऊस पडतोय पहिल्या इनिंग मध्ये देखील आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील धावांचा पाऊस पडतोय एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाईल षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर आहे पहिल्या षटकात 24 धावा आल्यात अजूनही एक चेंडूचा खेळ बॅलन्स आहे 74 या लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात इथे मात्र खूप चांगली पाहायला मिळते फलंदाज हर्षदच्या माध्यमातून साईडला हा फटका अलंबी कापेट एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाईल षटक क्रमांक
पहिलं संपुष्टात आले पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धाव फलकावरती धावा झाला त्या 26 दुसरी षटक घेऊन गोलंदाजी माग होती तेजस 18 चेंडू 18 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल विजयासाठी चिखलोली पाडा टीमला. चांगली फलंदाजी नक्कीच हर्षच्या बॅट मधून पाहायला मिळाली. पहिला चेंडू स्लो गतीचा इथे मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक नक्कीच इथे चेंज केली जाईल. स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक मात्र दिली जाईल हर्षकडे, कारण हर्षच्या बॅट मधून धावांचा वर्षाव होतोय आणि इथे मात्र सिद्धेशसारखी फलंदाजी हर्षला करावी लागेल. तशाच तसं उत्तर द्यावं लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. संघर्ष नक्कीच इथे करतोय धावांसाठी. चांगली मॅच आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस पूर्णपणे गाजवलाय डीएम बॉईज टीमने आणि आजच्या दिवसात पाहायचंय कोणता संघ निश्चितच आपल्या टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवेल. पुढचा चेंडू इथे मात्र अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशाहीन गोलंदाजी एक धाव अतिरिक्त स्वरूपात प्राप्त होईल. पुढचा चेंडू इथे मध्ये शॉर्ट पिच बॉल, जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडूला भिडकाव दिले मिड विकेटच्या डोक्यावर आउट ऑफ द पार्क षटकार. स्थापनची अजूनही गरज आहे विजयासाठी. पुढचा चेंडू ऑन साइडला हा फटका, एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातो आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेलची संधी असेल बिग विकेट डाऊन बिग लॉस, मोठा मासा इथे गळायला लागतो. पहिला विकेटचं पतन पहिला हजार लागेल चिखलोली पाडा टीमला. फलकावरती धावा झाल्या त्या 36 14 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे विजयासाठी. पुढचा चेंडू इथे मात्र चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. पुढचा
माझा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र दिशा पावी लागेल, पण सामना सांगतायत चेंडू स्वैर आहे अवंतर आहे. बॉल किती आले? एक बॉल बाकी सर. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल, लास्ट बॉल, एक बॉल आहे रे. शिवटचा चेंडू कुठपासा बॉल होता, वन साइडला फटका सजवला जातो, खराब क्षेत्ररक्षण, दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. षटक क्रमांक दुसरं संपुष्ट देईल, दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागतात त्या 39 धावा, 39 रन ऑन स्कोरबोर्ड घेणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ते 34 35 धावांची. निकेत आमचे स्क्वॉलेटचे पिंसन अनिकेत कुलकर्णी 201 मॅच नक्कीच कव्हर करतात ते, एकदा टायर होऊन दे त्यांच्यासाठी देखील चांगली कामगिरी त्यांची देखील दोन दिवसात पाहायला मिळाली. तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्ग होती, प्रत्येक येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज स्ट्रायकिंग एंडला फलंदाजा आहे अनिकेत. आता मात्र अनिकेतला मोठी फटकेबाजी करावी लागेल, चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला भिलकावून दिलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत त्या धावा मिळत आहेत तर दोन दोन धावीने धाफाला पुढे सरकेल. 41 या आकड्यावरती 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. नक्कीच या षटकात चौका षटकार आले तर कुठेतरी कम बॅक करेल चिखलवाडी पाडा टीम, नीति मात्र चौका षटकार लगवावे लागतील फलंदाज अनिकेतला, आपल्या खांद्यावरती नक्की जबाबदारी घ्यावी लागेल, सिद्धेशसारखी इनिंग खेळावी लागेल जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर. पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला फटका खेचायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. अप्रतिम गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर देखील कम बॅक केले तेजसने. तिसरं षटक प्रत्येकचा हर्षद बाद झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुटला नक्कीच पाहायला मिळतोय चिखली पाडा टीम. पुढचा चेंडू एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार. चाळीस धावा धावल्यावरती नऊ चेंडू आणि 27 धावांची गरज. ऑन साइडला हा फटका अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे चित्ताच्या चपळाईने कंप्लीट केली जाते. गुड रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट, कुठेतरी धावची संधी होते मात्र त्या संधीला इथे स्वीकारता आलं नाहीये. फेकी देखील थोडीशी खराब पाहायला मिळाली, लेझी थ्रो, अशा वेळेस नक्की जीवदान देणे कुठेतरी महागात टळू शकतं, ते म्हणजे कोगाव टीमला. चांगला कम बॅक करावा लागेल गोलंदाज प्रतीकला, षटकार आलाय इथून आता कम बॅक करून दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी. चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा कवाच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार.
55 धावत अव्वल कवर ते 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय. टीट फॉर टॅट उत्तर दिलं जात जसं तसं उत्तर मैदानामध्ये फलंदाच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई. पुढचा चेंडू आणखीन एक मोठा फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आला हा दमदार षटकार. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. तू ड्रिंक्स घेऊन जायचे. सहा चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती सिद्धेश ज्यांनी या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकवलं. आता मात्र इथून या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर नक्कीच या ओव्हर मध्ये कुठेतरी धावांवरती रोक लावावा लागेल. सहा चेंडू आणि 13 धावा. स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश निश्चित करेल. पहिलाच बॉल इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र काय घडलंय. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत. चुका चुका आणि चुकाच मैदानामध्ये पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण इथून बदलेल. येणारे 5 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 9 धावांची. फायदाच नाही. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. इथून मात्र कमबॅक करून द्यावं लागेल सिद्धेशला. पुढचा चेंडू इथे मात्र आणखीन एक चांगला फटका. क्षेत्रक्षाला भेटून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. समीकरणाचा विचार केला तर येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय फलंदाजी केली आहे हर्षदने. अनिकेत आणि प्रथमेशच्या बॅट मधून आता मात्र 2 चौकार आले. पुढचा चेंडू आणि त्या बॅटने फटका ठेवून काढला. एकदा कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाईल. 2 धावा नक्की चित्ताच्या चपळाईने कम्प्लीट केल्या जातील. समीकरणाचा विचार केला तर येणारे 3 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 3 धावांची विजयासाठी. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा निर्धाव चेंडू नक्कीच सामन्याला कलाटणी देईल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक मॅच पाहिली. एका धावेने एरंदार संघ जिंकला आणि आजच्या दिवसात देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू नक्कीच संजीवनी देण्याचं काम करेल कुलगाव टीमला. पुन्हा एकदा मोठा फटका. झेलची संधी आणि इथे मात्र काय घडलंय. झेल इथे मात्र कॅरी करता आला नाही आणि 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे.
दुसरा चेंडू, दोन चेंडू, एक धाव. इथे मात्र सामना जिंकलाय चिखलेली पाड्या टीमने, पूर्णपणे आजचा दिवस गाजवलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणतो होतो, ज्याने चांगली फलंदाजी केली, ओपनिंगला येऊन सामन्याची चांगली सुरुवात करून दिली.